छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी बस तर्फे चालवण्यात येणाऱ्या सिटी बसमध्ये फुकटात प्रवास करणारे प्रवाशांना महागात पडलाय. फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत एका वर्षात 173 विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून बस लाईन निरीक्षकांनी पकडून 59,050 रुपये एवढा दंड वसूल केलाय. मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी माझी स्मार्ट बस चालवण्यात येत आहे. चालक व वाहक यांच्याकडून नियमांचं पालन व्हावं आणि सोबतच विना तिकीट प्रवासवर प्रतिबंध घालता यावा यासाठी स्मार्ट सिटीतर्फे माझी सैनिक बस लाईन निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. बस लाईन निरीक्षकाचे पथक अचानक बस थांबून ठळक कारवाई करत असताना अशा कारवाईमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखून त्यांच्यावर दंड लावले. फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या एका वर्षाच्या कालावधीत बस लाईन इन्स्पेक्टर यांना 173 प्रवासी बसमध्ये विना तिकीट प्रवास करताना आढळले. त्यांना एकूण 59,039 एवढा दंड लावण्यात आला. त्यांच्याकडून 4,605 एवढे प्रवास भाडे वसूल करण्यात आले. सोबतच संबंधित चालकांवर या 173 प्रकरणामध्ये 43,400 रुपये दंड लावण्यात आला. स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी सिटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना अशा दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ नये म्हणून तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.